ना। ओके सर आप स्टार्ट करो बता। ओके नाउ गुड मॉर्निंग ऑल डियर फ्रेंड्स, नाउ वेलकम इन ऑनलाइन बीएससी फर्स्ट ईयर सेमेस्टर सेकंड केमिस्ट्री लेक्चर। नाउ हियर टुडे वी विल डिस्कस यूनिट नंबर टू पार्ट ए पी ब्लॉक एलिमेंट्स। एंड नाउ हियर इन दिस लेक्चर टुडेज टॉपिक ऑक्सीडाइजिंग प्रॉपर्टी ऑफ हेलोजेंस। डियर फ्रेंड्स, इन प्रीवियस लेक्चर we discuss about p block element first, in that case oxygen family elements, electronic configuration, ionization potential, oxidation state of oxygen family elements. Now the next again we discuss halogen family element, that means seventh A group element, electronic configuration, ionization potential and oxidation state. Now in this lecture we will discuss oxidizing property of halogen. Okay, now first what mean by oxidizing property? Ata sarvapratham aplyala paije oxidizing property mhanje kay, pan tya agodar oxidation mhanje kay te samjun gya. ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणतो आपण, काय सांगता येईल ऑक्सिडेशन म्हणजे? ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन। ओके द प्रोसेस रिएक्शन ऑर फिनोमिना इन विच रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन नोन एज ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑर द रिएक्शन इन विच रिमूव्हल ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन। म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता देतोय बघा, ए गेट कन्वर्ट इन टू ए पॉझिटिव्ह, A positive plus one electron emitted. Okay, now this reaction is known as oxidation reaction. बरोबर आहे? ही जी रिएक्शन लिहिली मी आता या ठिकाणी, ही रिएक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. क्लियर? एक्झाम्पल जर सांगायचं झालं सोडियम घ्या, फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल, सोडियम मेटल लॉस वन इलेक्ट्रॉन, इट गेट कन्वर्ट इन टू सोडियम कॅटायन, सो दिस रिएक्शन इज नोन ऑक्सिडेशन रिएक्शन. नाउ हियर exact opposite in that reactions, the reaction or process in which addition one or more electron, such a reaction is known as reduction reaction. It's exact opposite. Ata baka ite kay mantla remove of, ani he jar reaction ashi asel samjha, ata apan mast bhanu ya tikani samjha apan b gyu, b ha jo ahe yani ek electron kay gele gain kela ani it get convert into b negative. Okay, now this reaction is known as a reduction reaction. This reaction is known as reduction reaction. Okay, that means oxidation means removal of electron and reduction means addition of electron. Okay, now halogen family elements acts as a strong oxidizing agent, strong oxidizing agent. Why acts as strong oxidizing agent? Because they have strong tendency to remove the electron, a strong tendency to remove the electron from another atom. Okay, that means here what happened, halogen, because halogen have electronic configuration 1s2 or ns2 enp5. म्हणजे हॅलोजनचं जनरल व्हॅलेन्सियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? Ns2 Np5 हे आपण बघितलेलं आहे. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल रिक्वायर वन इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. म्हणजे अष्टकाच्या नियमानुसार, ऑक्टेटच्या नियमानुसार त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. हेन्स हॅलोजन्स हॅव टेंडन्सी टू गेन वन इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली. मग हा एक इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी क्षमता त्याच्याकडे आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याकडून काढून घेऊ शकतो. इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे तो काय होतो? तो रिड्यूस होतो. मग त्याच्या सेल्फ रिडक्शन प्रॉपर्टीमुळे, स्वतःच्या रिड्युसिंग प्रॉपर्टीमुळे, सेल्फ रिड्यूस होण्याच्या रिएक्शनमुळे, प्रॉपर्टीमुळे तो काय करतो? तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो. दुसऱ्याला काय करतो? ऑक्सिडाइज करतो.
हेन्स ऍक्ट्स एज अ ऑक्सिडाइजिंग एजंट, म्हणून तो ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणून रोल प्ले करतो. काळजीपूर्वक समजून घेतो काय करतोय, ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणून रोल प्ले करतो. कशा पद्धतीने बघा, तिथे एक रिएक्शन दाखवतोय. बघा इथे आता या ठिकाणी आपण हा हाफ एक्स टू घेतला, म्हणजे एखादा हॅलोजन आहे. आता हा हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन गेन करतो आणि इट गेट कन्वर्ट इन टू, एक इलेक्ट्रॉन गेन केला त्यांनी, इट गेट कन्वर्ट इन टू अनायन. तो काय करतो, ऍक्विअस वॉटर घेतल्यामुळे, ऍक्वा घेतल्यामुळे तो ऍक्विअस अनायन मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो आणि रिलीज एनर्जी, त्या ठिकाणी काय होते, एनर्जी रिलीज होते, या ठिकाणी एनर्जी बाहेर पडते. बरोबर आहे. आता हा एक इलेक्ट्रॉन घेतो का, एक तर त्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जी आहे ती हाय इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आहे, ते सेल्फ रिडक्शन रिएक्शन देतो त्यामुळे, म्हणजे या प्रॉपर्टीमुळे तो काय करतो, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची ॲबिलिटी ठेवतो. दॅट्स वाय, म्हणजे दुसऱ्याचं काय करतो, तो ऑक्सिडेशन करतो, म्हणजे याच्यामुळे दुसऱ्या एलिमेंटचं काय होतो, ऑक्सिडेशन असतो. दॅट्स वाय नोन ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, नोन ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, आता बघा ही ऑक्सिडायझिंग पॉवर जी आहे, ऑक्सिडायझिंग एजंटची जी ऑक्सिडायझिंग पॉवर जर आहे, ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपल्याला काय करायचं बघायचं या ठिकाणी. म्हणजे काय म्हणते, इट इज एनर्जी चेंज, एनर्जी जो डिफरन्स या ठिकाणी आहे, फरक जो या ठिकाणी आहे, असोसिएट विथ दी फॉर्मेशन ऑफ ऍक्विअस आयन फ्रॉम मॉलिक्युल्स, एक्स टू मॉलिक्युल. म्हणजे काय म्हणू, हा जो इथेच बघा ना, या ठिकाणी हा जो मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल हा फॉर्म जो ॲटॉमिक हा ऍक्विअस आयनमध्ये कन्वर्ट जो होतो, त्यावेळेस एनर्जी चेंज होतो आणि तो एनर्जी चेंज आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे, एक्झामिन करायचा आहे. आणि हा अकॉर्डिंग टू हार्बर वॉन हार्बर सायकलनी आपल्याला काय करता येते, काढता येतात. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, वॉन हार्बर सायकलनी हे कसं काढता येईल, एनर्जी कशी कॅल्क्युलेट करता येते. तर ठीक आहे, फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण बघितलं, तर ठीक आहे असो. आता आपण तोच पॉईंट इथे बघणार आहोत, परत एकदा थोडंसं फास्टमध्ये येऊ फक्त. ऑक्सिडायझिंग पॉवर ऑर ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम स्टडी ऑफ डिफरंट स्टेप्स इन्वॉल्व इन द रिडक्शन रिॲक्शन इन द चेंज कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग स्टेप्स. म्हणजे आता यामध्ये आपल्याला काय करायचं, काही स्टेप्स बघायच्या या ऑक्सिडायझिंग पॉवर किंवा ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी. कोणकोणत्या स्टेप्स आहेत, पहिली स्टेप्स बघा. आता आपण हॅलोजन घेतला, तो जो हॅलोजन आहे तो कन्वर्ट करायला लिक्विड हॅलोजन मध्ये, म्हणजे कशा पद्धतीने सरळ इथे बघा. आता द एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड ॲज द हीट ऑफ फ्युजन. म्हणजे आपल्याला काय करायचं, हीट ऑफ फ्युजन या ठिकाणी याला एनर्जी प्रोव्हाइड करायची, ते शब्द लक्षात घ्या, एनर्जी रिक्वायर्ड. ओके, याला काय म्हणायचं, एनर्जी रिक्वायर्ड हा शब्द आलाय. म्हणजे या ठिकाणी एनर्जी ऍड करायची, या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड करायची याला, आणि ती एनर्जी जी प्रोव्हाइड करायची त्याला डिनोट करतात एचएफ, डेल्टा एचएफ ने, डेल्टा एचएफ ने याला काय करतात. म्हणजे हा जो सॉलिड आहे, हा जो सॉलिड एक्स टू आहे, हा काय होतो इथे लिक्विड, हे एल आहे, एल स्टँड फॉर लिक्विड, इथे एस आय म्हणजे स्टँड फॉर सॉलिड, हा लिक्विड हायड्रोजन लिक्विड हॅलोजन मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. ओके, आता ही जी स्टेप आहे ही जनरली फक्त आयडीनच्या केसमध्ये, कारण तो आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये, इतर जे आहेत क्लोरीन असेल ते हे आपल्याला काय होतं, क्लोरीन हे आपल्याला गॅसियस फॉर्ममध्येच आढळतात. तर त्या ठिकाणी जी आहे ही जी रिॲक्शन आहे, पर्टिक्युलर सॉलिड कोण आहे, तर हॅलोजन हा सॉलिड आहे, हा काय होतो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो ही केस यामध्ये. ओके, तर व्हॉट इज स्टेप सेकंडमध्ये काय होतं, स्टेप सेकंडमध्ये जी एनर्जी हॅलो सॉरी बाहेर फिरीवाले येतात, त्यांचा आवाज बरोबर नाही. ओके, नाव हिअर इन स्टेप फर्स्ट स्टेप मध्ये सॉलिड ते लिक्विड मध्ये कन्वर्शन. आता हे ऑलरेडी जर गॅसियस फॉर्म मध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर याचं काही कन्वर्शन नाही, फक्त इथे आयोडीनचे एक केस येईल, कारण आयोडीन हा सॉलिड मध्ये लिक्विड मध्ये कन्वर्शन आपल्याला करता येईल. क्लिअर, तर वॉट हॅपन इन सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा,
एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द लिक्विड हॅलोजन अँड इट कन्वर्ट इनटू द गॅस. म्हणजे एनर्जी झाली लिक्विड हॅलोजन फर्स्ट केस मध्ये. आता या ठिकाणी ऍक्च्युअली इथे काय असायला पाहिजे, हे आय नाही हा, हे एल आहे. ठीक आहे, एल आहे, एल स्टँड फॉर लिक्विड. ओके, हा तो हा जो लिक्विड हॅलोजन आहे, हा लिक्विड हॅलोजन कन्वर्ट करायचा आपल्याला गॅसियस मध्ये. ओके, आणि या ठिकाणी ही कन्वर्शनची जी एनर्जी आहे, ही एनर्जी याला म्हणतात डेल्टा एच व्ही, डेल्टा एच व्ही. ओके, हीट ऑफ वेपरायझेशन, जे लिक्विडचं कन्वर्शन करायचं म्हणजे गॅस मध्ये करायचं, म्हणजे हीट ऑफ वेपरायझेशन. आता इथं बघा, फ्लोरिन ब्रोमिन, फ्लोरिन क्लोरिन हे ऑलरेडी गॅस आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी लागू पडणार नाही. परंतु आपण जर विचार केला, यामध्ये ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, यांच्यासाठी ही रिएक्शन आपल्याला या ठिकाणी घेता येईल. मुळासच ते जे गॅसियस मध्ये आहे, ते त्यांना गॅसियस मध्ये कन्वर्शन करण्याची गरज भासते का? नाही. म्हणजे उदाहरणार्थ क्लोरिन आणि फ्लोरिन, आयोडीन आणि ब्रोमिन, या ठिकाणी मात्र आपल्याला यांचा यूज, या रिएक्शनचा, या स्टेपचा यूज. थर्ड स्टेप बघा, तिसऱ्या स्टेप मध्ये आता हा गॅसियस हॅलोजन तयार झाला, याचं डिसोसिएशन करू आपण. या गॅसियसचं काय करू, डिसोसिएशन म्हणजे हा जो या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म आहे, याला ऍटोमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू असं म्हणू आपण थोडक्यात. तर ऍटोमिक स्टेट मध्ये मॉलिक्युलचं ऍटोमिक स्टेट मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे डिसोसिएशन करायचं. पण या ठिकाणी जी एनर्जी जी आहे, ती एनर्जी कोणती असणार आहे, डिसोसिएशन एनर्जी. या ठिकाणी कोणती एनर्जी प्रोव्हाइड करा आपल्याला, ती डिसोसिएशन एनर्जी त्या ठिकाणी काय करावं लागेल, प्रोव्हाइड करायला लागेल. ओके, म्हणजे बघा इथं हॅलोजन गॅस आहे, इट गेट कन्वर्टेड इनटू मॉलिक्युलर हॅलोजन, इट गेट कन्वर्टेड इनटू ऍटोमिक हॅलोजन. ओके, त्याच्यानंतर एनर्जी स्टेप फोर्स मध्ये, एनर्जी रिलीज व्हेन गॅसियस ऍटम ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड टर्न्स इनटू गॅसियस अनायन. आता हा ऍटम तयार झाला, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, सॉलिड लिक्विड, दुसऱ्या स्टेप मध्ये, दुसऱ्या स्टेप मध्ये लिक्विडचं गॅसियस मध्ये कन्वर्ट केलं आपण. तिसऱ्या स्टेप मध्ये तो गॅसियस जो आहे, आता मॉलिक्युलर फॉर्म जो आहे गॅसियसचा, तो ऍटॉमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. आणि चौथी स्टेप जी दिसते आता आपल्याला, चौथ्या स्टेप मध्ये काय करायचं, इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन त्याला प्रोव्हाइड करायचा, म्हणजे काय होतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि टर्न इन टू अ गॅसियस अनायन. म्हणजे बघा, यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, गॅसियस ऍटम आहे, इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे या ठिकाणी हा गॅसियस आयॉन मध्ये कन्वर्ट झाला. आणि दिसून येऊन इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉन ऍड करतोय ना आपण, ती इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. नाऊ स्टेप फिफ्थ, पाचवी स्टेप काय होता यामध्ये, इन ऍक्विअस सोल्युशन, म्हणजे आता आपल्याला काय करायचं, ऍक्विअस सोल्युशन मध्ये कन्वर्ट करायचं, ऍक्विअस आयॉन मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणून आपण त्याला हायड्रेटेड करायचं, वॉटर, हायड्रॉनी वॉटर, वॉटर सोबत त्याचं रिएक्शन करायचं, हायड्रेशन त्याचं करायचं आहे. या ठिकाणची एनर्जी असणार डेल्टा एच वाय डी, म्हणजेच काय, चेंज इन हायड्रेशन म्हणतो आपण, यामध्ये हीट ऑफ रिएक्शन जी आहे या फॉर्म मध्ये असेल. म्हणजे हा गॅसियस आता कन्वर्ट झाला ऍक्विअस आयॉन मध्ये. ओके, मग आता या ठिकाणी काय झालं, या आपल्या दस ग्रेटर द हीट ऑफ हायड्रेशन फॉर द स्मॉलर साईज अनायन, सो ऍज फ्लोरिन हॅज ग्रेटर हीट ऑफ हायड्रेशन ड्यू टू द स्मॉल साईज. म्हणजे आता या ठिकाणी हायड्रेशनची हीट जी असणार आहे, एनर्जी किती असणार आहे, तर ती ज्याची फ्लोरिनची एनर्जी जास्त, म्हणजे ज्याची साईज स्मॉल, त्याची एनर्जी जास्त. मग आता फ्लोरिनची साईज सगळ्यात स्मॉल आहे, फ्लोरिन आपल्याला माहिती आहे दोनच सेल ऑक्युपाय करतोय, 1s2 2s2 2p5, हे दोनच सेल त्याने ऑक्युपाय केलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याची जी हायड्रेशन एनर्जी आहे ती जास्त आहे, हीट ऑफ हायड्रेशन जी आहे फ्लोरिनची जास्त, कारण त्याची साईज कमी आहे. ओके, आता हेच आपल्याला या बॉर्न हायबर सायकलच्या फॉर्मॅटमध्ये बघायचं. बघा, हा सॉलिड आहे, हीट ऑफ फ्युजन त्याला, त्या ठिकाणी लागलेली एनर्जी त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं, हीट ऑफ वेपरायझेशन गॅसियस मध्ये कन्वर्ट केलं, त्याचं डिसोसिएशन, हीट ऑफ डिसोसिएशन, नंतर त्याला गॅसियस ऍटम मध्ये कन्वर्ट केलं मॉलिक्युलला, नंतर यामध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी बघायची आपल्याला, आणि तो आयॉन मध्ये, म्हणजे एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय झाला, ऍड झाला. या ठिकाणी काय होतो, इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन काय होतो, या ठिकाणी ऍड होतो, क्लिअर. आणि हा अनायन मध्ये तयार होतो, गॅसियस अनायन गेट कन्वर्टेड ड्यू टू द हायड्रेशन गेट कन्वर्टेड गॅसियस, सॉरी ऍक्विअस अनायन. म्हणजे असं ही रिएक्शन यामध्ये आहे. आणि सुरुवातीची रिएक्शन जी आपल्याला ती डायरेक्ट आहे, म्हणजे हे या स्टेप्स मध्ये 1 2 3 4 आणि ह्या 5 स्टेप मध्ये आणि डायरेक्ट आहे. जसं की आपण ऑलरेडी हेस लॉ मध्ये असं काही 12वी मध्ये स्टडी केलेला आहे तुम्ही, तोच पद्धती यामध्ये ही बॉर्न हायबरने सुद्धा यामध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या पद्धतीने एनर्जी काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंग पासून एनर्जी, मग हे बघा एनर्जी कशी कॅल्क्युलेट करते, सगळ्या एनर्जीची बेरीज करायची आहे. म्हणजे हीट ऑफ फ्युजन, हीट ऑफ वेपरायझेशन, हीट ऑफ हायड्रेशन,
इलेक्ट्रॉन एफिनिटी आणि हीट ऑफ हायड्रेशन या सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला यामध्ये काय मिळेल, एनर्जी या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. हीट ऑफ रिएक्शन जी म्हणतो आपण फायनली, ती हीट ऑफ रिएक्शन आपल्याला काय करता येईल या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे, म्हणजे असा हा पार्ट आहे यामध्ये. आता याचे ऑक्सिडायझिंग पोटेन्शियल जे असणार आहे 17 ग्रुप एलिमेंटचं, त्याची व्हॅल्यू किती आता हे जे काढलं आपण ऑक्सिडायझिंग पोटेन्शियल जे काढलं आपण हे डेल्टा ई, याची व्हॅल्यू किती किती आहे बघा. फ्लोरिनच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्या दोन येत नाही, फ्युजन आणि न्यूट्रलायझेशन येणार नाही आपण बोललो होतो. कारण काय, फ्युजन मध्ये काय होतं लिक्विडचं, सॉरी फ्युजन मधला पहिला जो पार्ट आहे हा सॉलिडचं लिक्विड मध्ये, ऑलरेडी हा काय गॅसियस फॉर्म मध्ये आहे की नाही. वेपोरायझेशन मध्ये लिक्विडचं वेपर मध्ये, पण ऑलरेडी हा काय आहे वेपोरायझेशन फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन याची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये दिसते. तर बघा येते ऑक्सिडेशन पोटेन्शियल जी आहे ती किती येतं. तर फ्लोरिनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल -786, क्लोरीनचं -607, ब्रोमिनचं 575 आणि आयोडीनचं 524. ओके, पण थोडक्यात काय आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल फ्लोरिन टू आयोडीन काय होत राहते कमी कमी होत राहत आहे आपल्याला दिसते. या ठिकाणी सगळ्यात जास्त जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल क्लोरीनचं आहे, देन क्लोरीन, देन ब्रोमिन आणि सगळ्यात कमी मग तसं आयोडीनचं आपल्याला पाहता येईल. ओके, म्हणजे हा एक टप्पा संपला. आता आपल्याला म्हणजे हॅलोजन बाबतीतच 17वा जो ग्रुप आहे 17 ग्रुप किंवा हॅलोजन फॅमिली इलिमेंट किंवा 7 या बाबतीतच आपण स्टडी करतो लक्षात घ्या. आता त्यातच आपल्याला एक महत्वाचा टप्पा घ्यायचा, तो इंट्राहॅलोजन कंपाऊंड. इंट्राहॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय, नावातच दिलं तुम्ही लक्षात घ्या, इंटर हॅलोजन म्हणजे हॅलोजन हॅलोजन कंबाईन होऊन काय करतात मॉलिक्युल फॉर्म करतात, म्हणून इंट्राहॅलोजन कंपाऊंड. हॅलोजन हॅलोजन सोबतच कंबाईन होऊन काय करतात मॉलिक्युल फॉर्म करतात, कंपाऊंड फॉर्म करतात. त्या कंपाऊंडला काय म्हणायचं इंट्राहॅलोजन कंपाऊंड. उदाहरणार्थ बघा तुम्ही सोबत थोडक्यात का इथे घेतला आपण हा सीएल आहे, याला फ्लोरिन सोबत कंबाईन केलं, म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा या ठिकाणी फ्लोरिन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हा निगेटिव्ह असेल, म्हणजे ऍटोमॅटिक हा जर निगेटिव्ह असेल तर क्लोरिन काय होईल मग पॉझिटिव्ह, क्लोरिन काय येईल पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे हे असं जे आहे ते असे बायनरी कंपाऊंड काय होतं यामध्ये फॉर्म होतात. कशामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स मिळेल, म्हणजे बघा डेफिनेशन काय, द बायनरी कंपाऊंड विच आर फॉर्म ड्यू टू द डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू अमंग द एलिमेंट्स ऑफ हॅलोजन फॅमिली. म्हणजे हॅलोजन फॅमिलीमध्येच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असल्यामुळे बायनरी कंपाऊंड तयार झाला, दॅट कंपाऊंड इज नोन ॲज अ इंट्राहॅलोजन कंपाऊंड. वन्स अगेन, द बायनरी कंपाऊंड विच आर फॉर्म ड्यू टू द इलेक्ट्रॉन डिफरन्स इलेक्ट्रॉनिक डिफरन्स अमंग द एलिमेंट्स ऑफ हॅलोजन फॅमिली. कुठे कशामध्ये, हॅलोजन फॅमिलीमध्ये. ओके, सच कंपाऊंड ऑर बायनरी कंपाऊंड नोन ॲज इंट्राहॅलोजन कंपाऊंड. इंट्राहॅलोजन कंपाऊंड विच फॉर्म्स बाय द इंटर कॉम्बिनेशन ऑफ हॅलोजन, हे आपलं पाहिजे, म्हणजे हॅलोजनचे कॉम्बिनेशनमुळे हा मॉलिक्युल्स काय होईल यामध्ये तयार होईल, हा मॉलिक्युल्स या ठिकाणी काय होईल फॉर्म होईल. ओके, यामध्ये आपल्याला एक पॉइंट परत बघायचा आहे की हे जे आहे याचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल. तर सिम्पल आहे, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल आणि मग दुसरा जो उरलेला आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल. याचा जनरल फॉर्म्युला जो आहे याच्यामध्ये, हा जनरल फॉर्म्युला आपला AXN हा जनरल फॉर्म्युला देता येईल आपल्याला. नाव वी आर एन इक्वल टू एन इक्वल टू इट मे बी 1, एन इक्वल टू इट मे बी 3, एन इक्वल टू 5 आर एन इक्वल टू 7. एन ची किंमत ही 1, 3, 5, 7 अशी यामध्ये असणारी, म्हणजे ऑड नंबर जे आहेत ही 7 पर्यंत जी ही ही एन ची किंमत असेल. ओके, एक्झाम्पल बघा सी एल एफ हा एक एक्झाम्पल घ्या यामध्ये. एन ए झाला सी एल आणि ए एक्स झाला हा एफ, तसं आय एफ 7 एन इक्वल टू 7 आलं, म्हणजे असे हे एक्झाम्पल्स त्याचे आपल्याला पाहता येईल. याच्यानुसार यामध्ये इंट्राहॅलोजन कंपाऊंड जे आहे हे आम्हाला कळालं की आता हॅलोजन हॅलोजन सोबतच कंबाईन होऊन मॉलिक्युल तयार करतो, कंपाऊंड तयार करतो, त्याला इंट्राहॅलोजन कंपाऊंड म्हणायचं. ओके, याचे टाईप्स दिलेले आहेत काही बघा. आता एक्स टाईप आत्ताच आपण बघितलं सीएलएफ, म्हणजे हॅलोजन जो आहे ए आहे जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, सेंट्रल ऍटम जो आहे तो ए असणार आहे आणि हे जो आहे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह रोल प्ले करणार आहे. ओके, की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट ही पॉझिटिव्ह असणार आहे. बघा याची ऑक्सिडेशन स्टेट किती येतं, ही जी ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट दिली ही ए ची आहे, कशाची ही ए ची. बघा इथे ए ची ऑक्सिडेशन स्टेट +1, इथे +3, इथे +5 आणि या ठिकाणी या AX7 मध्ये +7 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथे ए जो असेल हा आयोडीन आहे. ओके, या ठिकाणचा ए हा सीएल बीआर किंवा आय असतो, तसंच या ठिकाणचं. म्हणजे हे आपल्याला आता कंपाऊंड, तर आपल्याला काय करायचं, या कंपाऊंड जे आहे हे कंपाऊंडचं आपल्याला
कसे फॉर्म होता है बघायचं आपल्याला. ओके, इंट्राहेलोजन कंपाउंड कसे तयार होतात नेमके हे आम्हाला स्टडी करायचं. ओके, दैट मीन स्ट्रक्चर एंड बॉन्डिंग ऑफ इंट्राहेलोजन कंपाउंड. इंट्राहेलोजन कंपाउंड चे स्ट्रक्चर एंड बॉन्डिंग आपल्याला बघायचं. तर फर्स्ट स्ट्रक्चर ऑफ कंपाउंड टाइप ए एक्स. आता या कंपाउंड स्ट्रक्चर ऑफ कंपाउंड टाइप ए एक्स. ए एक्स हा जो कंपाउंड म्हणजे यामध्ये हॅलोजन दोन्ही एक एकच आहे. ए हा जो आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा जो उरलेला एक्स आहे तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असणार. एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय समजा आय सी एल किंवा बी आर एफ किंवा सी एल एफ बी आर सी एल हे काही एक्झाम्पल्स त्या टाईपचे दिलेले आहेत यामध्ये. ओके, इथे ए जो आहे ए हा लोअर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे म्हणजे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह म्हणजे तो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. काय करतो तो त्याचं स्ट्रक्चर बघा लेविच्या याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर आपल्याला काढता येईल. हा ए किंवा हा म्हणा हे बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचा जर विचार केला तर आउटर मोस्ट सेलमध्ये ए असो की एक्स असो किती इलेक्ट्रॉन असणार आहे सातच इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन किती असतात त्याच्यामध्ये सातच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये असणार आहे. ओके ठीक आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल समजा आपल्याला घ्यायचं आयडीनचं आणि सीएलचं एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊ आपण. हे एक्झाम्पल्स आपण आय सी एल हे एक्झाम्पल स्टडी करू आपण. तर आयडीनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन जे ग्राउंड स्टेट मधलं ते आहे 5s2 5x2 5py2 5z1 हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगेशन. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी हा जो आयोडीन आहे याचे हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन 5s2 5px2 5py5py2 5pz1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन आहे. ओके, आता होतं काय या ठिकाणी आपण जर विचार केला तर याची जी 5s आणि 5p ऑर्बिटल जी आयोडीनची ही ESP3 हायब्रिडायझेशन मुळे 4 हायब्रिड ऑर्बिटल त्याच्या काय होतात फॉर्म होतात कशा पद्धतीने बघा या ठिकाणी. आता 4 ESP3 हायब्रिड ऑर्बिटल तयार त्याच्यामध्ये त्याच्या हे होतात ह्या 1 2 3 4 या चारी चारी ऑर्बिटल इन्वॉल्व्ह झाले. 1s आणि या 3p म्हणजे ESP3 हायब्रिडायझेशन झालं. परंतु आपल्याला एक दिसतं का आता या त्यापैकी जे चार झालेले तयार त्यापैकी एकच ESP3 हायब्रिड ऑर्बिटल ज्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असणार आहे. बाकीच्या तिन्ही मध्ये कसे आहेत पेअर इलेक्ट्रॉन असणार आहे. काय असणार आहे पेअर इलेक्ट्रॉन असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर विचार केला आपण तर हा आयोडीन ह्या ज्या दिसतात डार्क कलर केलेल्या ह्या फुलफिल आहे लोन पेअर आहे. LP म्हणजे लोन पेअर म्हणजे यांच्यामध्ये ऑलरेडी पेअर आहे. यांच्यामध्ये ऑलरेडी पेअर आहे म्हणजे याला काय म्हणते LP. LP म्हणजे लोन पेअर. ओके, आणि ही जी ही वॅकंट यामध्ये वॅकंट म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन एकच होता हा आणि एक क्लोरीन चाला हा. म्हणजे असं यामध्ये SP3S ओव्हरलॅपिंग SP3P ओव्हरलॅपिंग या ठिकाणी झालं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा जो बॉन्ड आहे आयोडीन आणि सीएल मधला हा बॉन्ड काय झाला इथे या ओव्हरलॅपिंगने फॉर्म झाला. आणि ते स्ट्रक्चर बघा हा आयोडीनचा डायरेक्टली बॉन्ड क्लोरीन आणि हे जे आहेत हे लोन पेअर आहेत याच्यासोबत बॉन्डिंग या ठिकाणी नाही. म्हणजे याचा स्ट्रक्चर जे आहे आपल्याला हे स्ट्रक्चर या मध्ये फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन जे आहे आपल्याला समोर आपल्याला इथे दिसतंय. ओके, आता आय सी एल हा जो हा लिनियर मॉलिक्युल्स आहे. कसं मॉलिक्युल आहे लिनियर मॉलिक्युल. जरी यामध्ये एक बॉन्डिंग पेअर ही बॉन्डिंग पेअर आणि ह्या तीन लोन पेअर 1 2 आणि ह्या 3 लोन पेअर असेल तर 4 पेअर जे आहेत त्याच्या भोवती जर आल्या टेट्राहेड्रल मॅनर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. या ठिकाणी हा जो मॉलिक्युल हा डिस्टॉर्टेड म्हणजे एक तर टेट्राहेड्रल नाही आणि लिनियर फॉर्म नाही डिस्टॉर्टेड झाल्यामुळे इट बिकम अ लिनियर टू लिनियर करतात. एक्झाम्पल जे त्याचे आपण जे वरती लिहिले तेच बघा बी आर एफ बी आर सी एल सी एल एफ हे सुद्धा एक्झाम्पल आणि आय सी एल जे आपण बघितलं जातात हे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये पाहता येईल. म्हणजे यामध्ये आय सी एल हा कोणत्या हायब्रिडायझेशन फॉर्म झाला हा जो इंट्राहॅलोजन कंपाउंड आहे हा SP3 हायब्रिडायझेशन काय झाला फॉर्म झाला. तसं आता ए एक्स 3 म्हणजे आता ए जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह 1 आहे पण जो इलेक्ट्रो निगेटिव्ह 3 आहेत उदाहरणार्थ सी एल एफ 3 आय सी एल 3 बी आर सी एल 3 हे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये याचा हायब्रिडायझेशन जर विचार केला आपण या ठिकाणी SP3 डी हायब्रिडायझेशन होतं SP3 डी हायब्रिडायझेशन यामध्ये आपल्याला पाहता येतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ सी एल एफ 2. एक्झाम्पल कोणते घ्यायचं आपल्याला सी एल एफ 2 हे एक्झाम्पल घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सेंट्रल ऍटम जो आहे सेंट्रल हा आहे सी एल जो की इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन बघा यामध्ये 3s2 3px2 3py2 आणि 3pz1 हे दिसते आपल्याला. डी ऑर्बिटल मात्र व्हॅकंट आहे. होतं काय एक्साइटेड स्टेटमध्ये तो एनर्जी ऍब्झॉर्ब होतो. एक्साइटेड स्टेटमध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यामुळे इथला एक इलेक्ट्रॉन जो होतो इथे प्रमोट होतो. म्हणजे बघा आता अनपेअर इलेक्ट्रॉन किती झाले 1 2 आणि 3 झाले
ओके मग होतं काय याचं या हायब्रिडायझेशन मध्ये इन्वॉल्व होतात म्हणजे एक एस जरी इन्वॉल्व या तीन पी ओके आणि ही एक डी हायब्रिडायझेशन इन्वॉल्व झाली म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला विचार केला तर आपल्याला यामध्ये ही पेयर ऑलरेडी आहे आता ही अनपेयर एक इलेक्ट्रॉन हा एक अनपेयर इलेक्ट्रॉन आणि हा एक अनपेयर इलेक्ट्रॉन हे जे आहेत हे तीन अनपेयर इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी दिसतात ते ह्या हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं त्याची इन्वॉल्व्ह होतात हायब्रिडायझेशन मध्ये काय होतात त्या इन्वॉल्व्ह होतात बरोबर आहे आणि हे हायब्रिडायझेशन मध्ये इन्वॉल्व्ह झाले टोटल किती झाले इन्वॉल्व्ह एक एस आहे तीन पी अँड डी म्हणजे किती जण झाले एस पी थ्री डी असे टोटल चार म्हणजे चार हायब्रिड एस पी थ्री पाच पाच हायब्रिड ऑर्बिटल्स या ठिकाणी फॉर्म झाले दिसतात आपल्याला कोणती एस पी थ्री डीच्या एस पी थ्री डीच्या ह्या पाच हायब्रिड ऑर्बिटल्स काय झाले या ठिकाणी फॉर्म होतात ओके मित्रांनो एका मिनिटानंतर जर हे बंद पडलं तर कृपया एक पाच दहा मिनिटासाठी परत जॉईन करा सगळ्यांना विनंती आहे एक पाच मिनिटासाठी परत जॉईन करायचं जर बंद पडलं तर बंद एका मिनिटात हे बंद होईल ओके तर काय झालं यामध्ये हायब्रिडायझेशन झाल्यामुळे या हायब्रिडायझेशनच्या बाबतीत जर विचार केला एस पी थ्री डी म्हणजे एकूण पाच हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात पण दोन जो या दिसतात आपल्याला बघा ही एक आणि एक ही कशी एक पेअर आहे म्हणजे ही दिसतात आपल्याला ही पेअर फॉर्म मध्ये ही दिसते पेअर हे डार्क केलेले आहेत नाही हे पेअर फॉर्म मध्ये इथे जे आहे अनपेअर इलेक्ट्रॉन असलेली आहे या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन असलेली आहे इथे अनपेअर इलेक्ट्रॉन असलेली आहे म्हणजे ही ही सॉरी अनपेअर ही पेअर मध्ये ही पेअर मध्ये अनपेअरची ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे म्हणजे याचं जे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल स्ट्रक्चर आपल्याला आणि आपण हे कालच्या याच्यामध्ये लेक्चर मध्ये बघितलं अगोदरच्या एस पी थ्री डी हायब्रिडायझेशन मध्ये कोणतं फॉर्म होतं बाय पिरॅमिड ट्रायगोनल बाय पिरॅमिड म्हणजे त्रिकोण आणि वरती एक आणि खाली एक म्हणजे पिरॅमिड तयार होतो दोन पिरॅमिड तयार होतात म्हणजे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल याचे स्ट्रक्चर काय होतं फॉर्म होतं याचा बॉन्ड अँगल जो आहे हा फ्लोरिन